कसं वाटलं? कसं वाटलं? छान छान. मी तर म्हणते प्राचूच्या लग्नासाठी पण आपण आतापासूनच शॉपिंग करायला. म्हणजे कसं, तिचं लग्न जवळ आलं की आपण असं घाईगडबडीत अडकून राहणार. छान व्यवस्थित निवांत शॉपिंग होईल सगळी, नाही? बोल. हॅलो, ऐका ना, एक इमर्जन्सी आहे. काय? ते असं फोनवर नाही सांगता येणार, आपल्याला भेटावं लागेल. पण म्हणजे का? मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. आय मीन, आजूबाजूला कोणी नाहीये ना. माझ्या आईच्या वागण्यामुळे तुमच्या घरातल्यांचं माझ्याबद्दलचं मत फार बरं नाहीये मला माहितीये. त्यामुळे प्लीज ही गोष्ट ना आपल्या दोघांमध्येच राहू दे. हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट, मी आलेच. हॅलो, हॅलो, बोल आता, काय झालं? मला तुम्हाला पर्सनली भेटून काहीतरी सांगायचंय आणि त्यासाठी आपल्याला अर्जंट भेटणं फार गरजेचं आहे. अरे, फोनवरती सांग ना, भेटायची काय गरज आहे? इथे कोणीच नाहीये आता, बोलू शकतोस तू. ही गोष्ट खरी आहे, पण काय ना की काही गोष्टी फोनवर नाही सांगतायत. समोरचा माणूस किती खरा आहे आणि किती खोटा याचा अंदाजा नाही लागत. सो प्लीज तुम्ही एकदा भेटाल तर फार बरं होईल, कारण मी खूप मोठ्या अडचणीत सापडलो. अडचणीत? ठीक आहे, सांग कधी भेटायचं, कुठे भेटायचं. तुम्ही म्हणाल तिथे आणि म्हणाल तेव्हा मी तुम्हाला भेटायला तयार आहे. पण प्लीज ही गोष्ट प्राचीला आणि तुमच्या घरात कोणालाही सांगू नका. ठीक आहे ठीक आहे, मी कोणालाही सांगणार नाही, आपल्या दोघांमध्येच राहील. कोणाचा फोन होता? फोन कोणाचा होता? टेलर. आम्ही प्राचूसाठी शॉपिंग केली ना, काही गोष्टी स्टिचिंगसाठी त्याच्याकडे दिल्या होत्या. त्याच्यात मेजरमेंटमध्ये काहीतरी गडबड झाली आहे असं तो सांगत होता. नाही पण मग यात न सांगण्यासारखं काय आहे कोणाला? रिव्ह्यू. मी रिव्ह्यू लिहीन ना त्याच्याबद्दल, तर त्याच्यात असं काही लिहू नका असं त्याचं म्हणणं होतं. मी त्याला म्हणाले, बाबा ठीक आहे चल, मी नाही सांगत कोणाला, ते आपल्या दोघांमध्येच राहील असं मी टेलरला म्हणत होते. त्याला सांगितलंय मी उद्या येणारच आहे तुझ्या शॉपवर, म्हणजे बघूया आपण काय ते. असं हे खोटं बोलतंय हे हिचं बोलण्यावरून सहज कळतंय. मला कळत नाही का हा अभयचा फोन होता ते, म्हणून ही अशी बाहेर जाऊन बोलते. नाही नाही, मीच मूर्ख आहे. ही मुलगी अजून लग्न मोडलेलं नसतानाही लांब जाऊन त्याच्याशी असं बाहेर बोलते, वर माझ्याशी हातोहात खोटं बोलते, आणि मी इथे उगीच स्वतःला त्रास करून घेतोय की ही मला सोडून गेल्यानंतर किती दुःखी होईल. मीच मूर्ख आहे. सॉरी खरूस, तुला खरं तर सांगायला हवं, पण काय करू, रोनितने माझ्यावर ट्रस्ट करून मला कॉल केला, त्याचं काय काम आहे ते उद्या भेटून बघते मग तुझ्याशी बोलते. रोनित, हाय, काय 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 झालं एवढ्या गडबडीत मला फोन करून बोलवून घेतलंस? तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाहीये, पण काय करू, मी इथे नवीन आहे ना,
जास्त कोणाला ओळखत नाही तुमची फॅमिली सोडली तर. त्याच्यामुळे विचार केला तेव्हा तुमचं नाव आठवलं म्हणून तुम्हाला कॉल करून बोलवलं. चांगलं केलंस कॉल केलास ते, पण एवढा सिरियस झालायस तू, नक्की काय प्रॉब्लेम आहे? मला मला शांतपणे अगदी फ्रँकली सांग काय झालं. तुम्हाला माहित आहे ना माझी आई आजारी असते. आई? हा, तू ते त्या दिवशी आम्हाला सगळ्यांना सांगितलं असते काहीतरी सायकोलॉजी रिलेटेड इश्यू. तिला तिला असे मध्ये मध्ये अटॅक येतात आणि मग तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. अच्छा, कळलं कळलं, मला कळलं. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तुला माझ्या बाबाचा गायडन्स हवा आहे. हा, डोंट वरी, मी आत्ता बाबाला फोन करते, बाबा तुला बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट सजेस्ट करेल. नाही नाही, तुम्ही उगाच तो त्रास घेऊ नका. माझ्या आईची ट्रीटमेंट मुंबईला चालू आहे आणि मला त्याच डॉक्टरकडे तिची ट्रीटमेंट सुरू ठेवायची. आणि मला तिची ट्रीटमेंट आमच्या लग्नाच्या आधीच करायची. का? म्हणजे तू हे सगळं लग्नानंतर केलंस तर प्राचू तुझ्या आईची काळजी घेणार नाही असं वाटतंय तुला? नाही नाही, उलट लग्नानंतर प्राचीला त्रास होऊ नये असं मला वाटतंय. माझ्या आईमुळे प्राचीला खूप मनस्ताप होईल आणि म्हणून त्याआधी मला आईला ठणठणीत बरं करायचं. ओके ओके, आय ऍग्री, पण मग नक्की काय करायचं तुला? एंगेजमेंट पोस्टपोन करायची आहे का? नाही नाही, ती आपण करून घेऊ. रादर एंगेजमेंट केल्यानंतरच मी आईला मुंबईला घेऊन जाईल. पण मुद्दा हा आहे ना की आईच्या ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत. मला पैशांची गरज होती. काय नक्की किती पैसे लागतात त्याला? 5 लाख. विदेशातून एक न्यूरोलॉजिस्ट येणार आहेत. मुंबईच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की ती ट्रीटमेंट जरी महाग असली ना तरी आईला त्या ट्रीटमेंटने खूप बरं वाटेल. हे बघ रोनित, ही 5 लाख रुपये हे खूप मोठी अमाऊंट, खूप मोठी. आणि तुलाही समजत आहे ना ते. बघ, मी प्रॉमिस नाही देऊ शकणार, पण आय विल ट्राय, आय विल डेफिनेटली, म्हणजे मी खरंच प्रयत्न करेन. हां, प्लीज काहीतरी लवकर करा ना. माझं माझं प्राचीवर खूप प्रेम आहे, तिच्याशिवाय मी नाही राहू शकत. लग्नाआधी जर आई ठीक नाही झाली ना तर मी प्राचीशी लग्न नाही करू शकत. नाही, तू असं काही विचार करू नकोस, डोंट वरी. बरं, पैशांची सोय झाली तर सांगा मला. हो, त्याचं काय की मी दुसरीकडून पण ट्राय करतोय ना, मला त्यांनाही सांगावं लागेल. ठीक आहे, मी निघते, तू काळजी करू नकोस आणि आईची काळजी घे. मी तुला कॉल करेन. व्हेरी गुड, आता तू मला पैसे देशील आणि माझं सगळं कर्ज फिटेल. बरं झालं प्राची, तू माझ्या आयुष्यात आली. तुझ्या या इमोशनल फुल वहिनीकडून मला अशीच मदत मिळत राहिली तर मला आयुष्यभर कसलीही ददात राहणार नाही. इथे प्राचीला त्रास दिला की तिची लाडकी वहिनी पैसे काढून देईल. हॅलो प्राची, तुझ्या घरच्यांना आपल्या साखरपुड्याची तारीख काढायला सांग. मला खडूस सगळं सांगायचं, ते खरोखर सांगायचंय, पण कसं सांगू? कमॉन अप्पू, खडूस हे बघ, रोनितला पैशांची गरज आहे. त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी त्याला पैसे हवेत.
आय नो अमाउंट खूप मोठी आहे, पण काय करणार खुरुस? त्याने माझ्याकडे मदत म्हणून पैसे मागितलेत ना, आणि मी ठरवलंय मी त्याला मदत करणार. हो, कारण आपल्या प्राचूवर प्रेम येणार आहे रोनितचं, आणि त्याची गरज पण खूप जेन्युइन आहे. हा, पण मी एक काम करेन, मी बाबाशी आधी बोल, बाबालाही सांगेन जरा रोनितला गाईड करायला. सॅड सॅड वाटतंय ना खुरुस, आडून वाय, पण अशा वेळी तुझ्याशी बोललो की माझं मूड ठीक होत. तुझ्याशी बोलायचं होतं पण झोपलास तू. मला असं लो वाटतंय म्हणून काय झालं? तुझी मॉर्निंग गुड व्हायला हवी, मस्त व्हायला हवी. पण कशी? येस, आता तू बघच खुरुस मी काय करते. सकाळी कसा हसत हसत जागा होऊ शकतो. गुड नाईट खडूस, रोनित बद्दल उद्या सकाळी बोलेन मी तुझ्याशी. अरे ए काय केलंयस हे मी तुला विचारायला हवं. हे काय केलंयस तू? किती छान झोपले होते मी, शांत झोपले होते. हा मास्क घालून कोणी झोपत? रात्री झोपलो तेव्हा काही नाही, आणि सकाळी उठताच हा मास्क बघितला. कोणी घाबरणार नाही असं? घाबरायचं काय त्याच्यात खुरू? हे बघ, मला असं वाटत होत की तुझी मॉर्निंग गुड मॉर्निंग व्हावी. मला असं वाटलं की हा जोकरचा मास्क मी असा चेहऱ्यावर ठेवून झोपले तर तुला सकाळी उठल्यावर ते बघून हसू येईल. अपूर्वा, मला हसवण्यासाठी तुला ह्या जोकरच्या मास्कची गरज नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं? मी जोकरच आहे ऑलरेडी, मला मास्कची गरज नाहीये खडूस. सिरियसली? तसं नाही, तसं नाही. हे सांगायला तू मला उठवलंस?
कशी? ते छान स्वप्न बघत होते. स्वप्न? आपल्या दोघांचं स्वप्न. काय स्वप्न बघत होतीस ग तू? सांगू? एक शेत होता, त्या शेतात तू माझ्यासाठी असं खायला बनवत होता कुकिंग, आणि मी ते खात होते मस्त गरमागरम भाकरी, त्यावर लोणी. तू खात होतीस आणि मी राबत होतो, म्हणजे तुझ्या स्वप्नात सुद्धा तू माझ्याकडूनच सेवा करून घेतलीस ग. तू पूर्ण ऐकून घे ना. बोल. मग काय झालं? मी मोठ्याने हाक मारली, तसे शेतात लपलेले सगळे जण आले. एक मिनिट, सगळे आले, सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे कुकी, अमेय दादा, मानसी वहिनी, निखिल दादा, सुमी, अभय. अभय? अभय पण होता का स्वप्नात? छान त्या ह्याच्यात होते मी. ते काय कसली झोप? साखर झोप. साखर झोपेत होते मी. अपूर्वा, पण तुला आता ह्या साखर झोपेची सवय मोडावी लागेल, किंवा एकट्यानंच साखर झोप एन्जॉय करायची सवय लावून घ्यावी लागेल. का? हा म्हणजे आता तू इथून गेल्यावर माझ्या हाताचा टेडी इथे नसेल. हा पण एक होऊ शकत, तू दुसरं लग्न केलंस ना की तुला एक जिवंत टेडी मिळेल. खरंच तू? तुला कळतंय तू काय बोलतोस? असं असं बोलूच कसं शकतोस तू? कळतंय का काय बोलतोस तू? ते तुला वाटलंच कसं असं की मी दुसऱ्या कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून झोपेन म्हणून? अपूर्वा, पण ही फॅक्ट आहे ना. फॅक्ट आहे, तुला ऍक्सेप्ट करावीच लागेल. तू इकडनं गेल्यावर तुझी आई तुझं लग्न लावूनच देणार, ते सुद्धा तिच्या आवडत्या मुलासोबत, तुमच्या स्टेटसला शोभेल अशा एखाद्या मुलासोबत. All the best. हॅलो. हा हा, रोनीत बोलतोय. तुझ्या लक्षात आहे ना काल तुला सांगितलं होतं ते पैशांचं? हो हो, लक्षात आहे माझ्या. मी बघते ना काय करायचं ते. हा प्लीज जरा लवकर बघ ना, अर्जन्सी आहे. आय मीन इमर्जन्सी आहे. मी एक काम करते, मी तुला थोड्या वेळाने फोन करते. हा, मी येऊन भेटते तुला वाटल्यास, कळवते. अरे यार, या भांडणाच्या नादात रोनीत बद्दल खडूसला सांगायचं राहूनच गेलं. अप्पू, मला एक कळत नाही, तुला एवढ्या पैशांची का गरज आहे? गरज नाही नाही नाही, आणि ती सुद्धा इतक्या तातडीनं? आहे आहे, गरज आहे बाबा. मला पैसे हवेत एवढंच मला कळतंय. ते का कसं कोणासाठी वगैरे ते सगळं मी तुला सांगेन ना प्लीज. आणि मुळात बाबा, मी तुझ्याकडे नाही मागणार पैसे, तर कोणाकडे मागणार आहे? ठीक आहे, बरोबर आहे तुझं, पण खरं तर तुला एवढ्या मोठ्या रकमेची गरज भासत नाही. मला सांग, घरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे काही अडचण आहे का? नाही, घरी घरी काहीही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. माझ्या फ्रेंडला द्यायचं तसं समज, असं समज, आणि ते मला पैसे. मेडिकल इमर्जन्सी आहे बाबा, खरंच सांगते, मेडिकल इमर्जन्सी. ठीक आहे, देतो मी पैसे, पण शशांकला याबद्दल माहिती आहे का? हे बघ, अजूनही तो तुझा नवरा आहे, कागदोपत्री अजूनही तुम्ही नवरा बायको आहात, तेव्हा शशांकला हे विश्वासात घेऊन तुला सांगायला हवं. हे बघ, नवरा बायकोचं नातं हे ट्रान्सपरंट असायला हवं, विश्वासाचं हवं, म्हणून त्याच्यापासून काहीही लपवू नकोस. सांगेन सांगेन मी त्याला हे सगळं, खरं खरं सांगेन, मी काहीही लपवणार नाहीये त्याच्यापासून, पण आत्ता नाही, वेळ आली की सगळं सांगेन. एक अजून एक हेल्प हवी होती तुझी. म्हणजे इन केस जर त्या पेशंटला
आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट द्यायची वेळ आलीच तर तू हेल्प करशील हो का? नाही करेन ना मी, पण पेशंटला काय झालंय कोण आहे हे तर सांगशील तुम्ही? मी सांगेन ना बाबा तुला, मी सगळं सांगेन तुला, वेळ आली की सगळं सांगेन. पण आता मी जरा खायचंय, मला मला पैसे दे ना. तू आणलेस ना पैसे?